पाटील प्रतिष्ठान कोपरा या संघानं नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. शौर्य टायगर्स 11 कुटुंब बांधन या टीम कडून हॅलो आदर्श गरद आणि अली पटेल. तसे आमचे ओवे कॅम्पचे विठू भातोसे इथे आलेत. विठू या व्यासपीठावर स्वागत आहे आपलं. खरंच 26/22 खूप मोठं योगदान त्याचं लाभलं होतं. विठू स्वागत आहे आणि आई ग्रुपचे कट्टर समर्थक आहे. रोहित कोळी टाकतोय पहिले षटक. आदर्श इनामपुरी गावचा खेळाडू दुसऱ्या बाजूला. अली पटेल आपण पाहतोय तळोजा आणि रोहित कोळी कोपऱ्याचा गोलंदाज. ओव्हर द विकेट यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. इकडे बीट करत गेलाय रोहितचा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. तसे आमचे कमलाकर ठाकूर यांचा देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचे आदर्श घरत आदर्श ठाकूर आणि आमचे कुशल पाटील हे देखील आलेत. आणि विघ्नेश खडकर विघ्नेश रमेश खडकर रमेश दादांचे सुपुत्र हे देखील व्यासपीठावरती आलेत. आणखीन एक चेंडू बॅकफुटला जाऊन फूल करण्याच्या तयारीमध्ये होता. अजून एक चेंडू मात्र निर्धाव खेळतोय आदर्श घरत. पहिले 3 डॉट बॉल दमदार सुरुवात करण्यात आली ती रोहित कोळी या गोलंदाजाकडून. 3 चेंडू उभं ठेवलंय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे आणि असं असताना मात्र भन्नाट वेगानं मात्र गोलंदाजी करतोय तो रोहित. स्क्वायर ऑफ द विकेट. 3 चेंडू थांबवल्यानंतर मात्र चौथ्या बॉलवर धमाकेदार फटका पाहायला मिळतोय. स्कोअर लेगच्या वरतून 6 धावांकरता षटकार. आदर्श गरजच्या बॅटमधून मात्र षटकारनं खातं उघडलंय. हा लेग स्टिकवर होता चेंडू. आपण पाहिलं तर लेग स्टंपवर पिच करण्यात आला होता आणि त्याचमुळे अगदी पायांवर टाकण्याचा प्रयत्न, परंतु अगदी योग्य रीतीनं मनगट वळवली गेली आणि पिचच्या 6 मात्र 6 धावा. आणि 12 वाजले ना. नक्कीच आमचे या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. आमचे गणेश विनायक पाटील यांचाच वाढदिवस आहे आणि नक्कीच त्यांचा वाढदिवस नक्कीच या व्यासपीठावरती साजरा केला जाईल. तर गणेश पाटील यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. ओमकार पाटील नक्कीच आपल्याला इन्व्हाइट करतात आणि ही सर्व आयोजक कमिटी जी स्पर्धा आहे प्रीमियर लीग आहे या प्रीमियर लीगचे सर्व आयोजक गणेश पाटील आपल्याला विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, कारण या लीगसाठी त्यांचं देखील खूप मोठं योगदान. 6 रात्रीमध्ये डे नाईट फॉर्मेटमध्ये ते सतत इथे आहेत. तर त्यांचं देखील इथे स्वागत केलं जाईल आणि त्यांचा वाढदिवस या व्यासपीठावरती साजरा केला जाईल. 3 डॉट बॉल नंतर 2 षटकार पाहायला मिळाले ते आदर्श गरजच्या बॅटमधून. अजून एक षटकार मारण्याच्या तयारीमध्ये होता, परंतु इकडे थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज रोहितनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर कुटुंब बांधन संघाची धावसंख्या बिनबाद 12 धावा. चला जास्त एकत्रित येऊ नका, कारण अजून 7 मॅचेस बाकी आहेत. 7 वाजतील, बरोबर 7 वाजतील, परंतु त्याही पेक्षा जास्त वेळ झाला तर कदाचित 9. सकाळी जाणारे येणारे सगळे ऑफिसला जाणारे पाहतील की अजूनही मॅचेस चालू आहेत. त्यांना असं वाटेल की सकाळी लवकर चालू केल्यात मॅचेस. बारा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकार मारले त्या दर्शन आणि 4 चेंडू निर्धाव सुद्धा खेळला तो. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय विजय पवार. अली पटेल आणखीन एक विस्फोटक चेहरा या टीमचं पाहायला मिळतोय. शौर्य टायगर्स 11 कुटुंब बांधन. रायगडचा एक टायगर मात्र या स्पर्धेमधून बाहेर गेलाय उस्मानचा संघ, परंतु शौर्य टायगर्स मधला एक टायगर अली पटेल मात्र मैदानामध्ये कशा स्वरूपाची बॅटिंग करतोय आणि त्याकडे तळोजेकरांचं सुद्धा विशेष लक्ष असणार आहे. गोलंदाज सय्यार विजय पवार लॉंग रन अप आहे. कटकणाचा प्रयत्न होता इकडे मात्र पाठीमागे चाललाय चेंडू. शॉर्ट थर्ड मॅनला मात्र बॉल फील्ड केला जातोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. दुसरं षटक सुरू झालंय पॉवर प्ले मधलं. आणखीन एक षटक
तीन फिल्डर थर्टी यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत, बाकी सगळी आतमध्ये. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑनला मिड विकेटला एक. ओ आडव्या बॅट ऑन साईडला, यावेळेस मात्र स्विंग केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अली पटेलच्या बॅट मधून येतोय एक उत्तुंग असा षटकार. चांगला फटका अप टू द बॅक षटकारानं मात्र खातं उघडलंय त्या अली पटेलनं. बॉल एक स्लीकवर होता हाही चेंडू आपण पाहिला, त्यामुळे सोपं झालं. ऑन साईडला रिशा सहानं बॉलला वळवलं गेलं. सहा धाबेने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. आत्तापर्यंत सगळ्या धाबा षटकाराच्या सहाय्याने आल्यात. 18 धाबा धावफलकावर. तीन षटकार आणि पाच चेंडू निर्धाव असंच आत्तापर्यंतचं इनिंग पाहायला मिळालंय. राईट आर्म ओव्हर द विकेट न. ओ यावेळी चांगला फटका, पॅकपुटला जाऊन स्लॅश केलाय, स्क्वार कट. बॉल चाललाय कबर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चार धाबांकरता एक नेत्र दीपक फटका पाहायला मिळतो अली पटेलच्या बॅट मधून. आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 22 या आकड्यावर. बराच दूर ठेवला होता, आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर होता चेंडू आणि तिकडून मात्र मारला गेला, स्लॅश केलं होतं. चार धाबा आतापर्यंत सगळ्या धाबा चौकार षटकारांनी प्राप्त केल्यात बॅटिंग करत असताना शौर्य टायगर्स इलेव्हन कुटुंब बांधण या संघानं. एकही सिंगल सत्तापर्यंत नाहीये, एकही डबल आत्तापर्यंत नाहीये. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशा स्वरूपाची बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. विजय पवार लॉंग रन अप आहे. इकडे थोडासा मिसकूट झाला फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला संधी आहे आणि टिपलाय जेल. अली पटेल बाद पहिला धक्का शौर्य टायगर्स कुटुंब बांधण संघाला. एक टायगर मैदानाच्या बाहेर जाईल अली पटेलच्या स्वरूपामध्ये. विकेटचं पतन पहा, टॉपेज अगदी स्टिकर एंडला बॅटचा बॉल लागला वरच्या हिश्यामध्ये आणि त्याचमुळे मात्र टाईम करता आलं नाहीये. पूल करण्यासाठी जरूर गेला होता अली पटेल, निराश मानेनं मात्र त्याला परतावा लागेल. पहिली सफलता यावेळेस मात्र अर्जित करत असताना स्वर्गीय भरत ठाकूर स्मृती स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा संघाचा गोलंदाज विजय पवार. अशोक पाटील इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. सफलता गरजेची होती कारण ब्रेक थ्रू मात्र दिलाय तो विजय पवारनं. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेकडे चेंडू चालाय, पायानं स्टॉप केला त्या ठिकाणी. चांगला प्रयास पाहायला मिळाला, एकच धाव सिंगल रन, चांगलं क्षेत्ररक्षण. 23-23 धावा धाव फलकावर. ही पहिली सिंगल येत असताना आतापर्यंत या इनिंग मध्ये, आणि त्या सगळ्या धावा षटकार आणि चौकारानं प्राप्त केल्या होत्या त्या कुटुंब बांधण संघानं. दुसरं षटक सुरू आहे, विजय पवार शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. आदर्श गरज 6 बॉलमध्ये 12, 2 षटकारांच्या सहाय्यानं 12 धाबांवर तो खेळतो. इनामपुरी गावचा विस्फोटक खेळाडू पाहूया विजय पवार. ओ यावेळेस फक्त पहा, हलक्या हाताने ड्राईव्ह केला होता कवर्सला, काही वेळ चेंडू हवेमध्ये जरूर होता. रन मात्र घेतली जाईल, एक सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल, 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 सरासरीनं कुटुंब बांधण टीमची धावसंख्या 1-24 धावा. भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 4 अध्यक्ष सन्माननीय वासुदेव शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे जीवनजी हरिचंद्र ठाकूर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत.
त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे मिथुन शेठ पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे, हार्दिक हार्दिक असं स्वागत. खारघर, तळोजे, ओवे विभाग, प्रीमियर लीग मध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत. यावेळेचा हा चेंडू लॉंग ऑफला झेल होण्याची शक्यता, परंतु नाही, बाल बाल बचवला. थोडासा फिल्डर आपण पाहिला तर वायडी शोधा आणि धावत येणं पोहोचणं मात्र कठीण झालं. थोडासा उशिरानं प्रयत्न केले गेले असावेत आणि त्याचमुळे इकडे मात्र सेफली लँड वॅकंट एरियामध्ये चेंडू पडलाय. ताबा मिळाला त्या दोन दोन धाव्यानं टीमची टोटल 26 या आकड्यावर. कारण ही विकेट फार महत्वाची असेल. कोपरा संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, परंतु अली पटेलला बाद केल्यानंतर आणखीन एक मोठा अडथळा आहे आदर्श घरच्या स्वरूपामध्ये. आणि आदर्शला जर लवकर बाद करता आलं तर नक्कीच धावसंख्येवर मात्र लगाम घालता येण्यासारख्या. चांगला बॉल होता, बॅक टू द बॉलर्स खेळून काढलाय. कोणती धाव मिळणार नाहीये. रोहित कोळीला आपण पाहतोय, पहिल्या षटकामध्ये सुद्धा आदर्शला 4 चेंडू निर्धाव काढले होते परंतु 2 षटकार सुद्धा मारले होते, हे सुद्धा विसरून चालणार नाही. आता सुद्धा चांगली सुरुवात केली या ओव्हरमध्ये रोहित कोळीनं. यावेळेचा चेंडू टप्पा पडण्यात थोडासा बाउन्सवर थोडासा उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडू मागे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र तो करतोय. व्हेरिएशन दाखवते, वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकतोय आणि त्याचमुळे थोडंसं चेंडू ओळखणं कठीण चाललंय आदर्श घरतला. रोहित कोळीची ही गोलंदाजी. इकडे बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. मिड विकेटकडे चेंडू येतोय. स्क्वेअर लेगचा फिल्डर जाऊन बॉल उचलेल, फेकेल, तोपर्यंत मात्र 1 रन. रोखले बऱ्यापैकी मित्र म्हणेन आदर्श घरतला. 27 धावा आतापर्यंत धावफलकावर. तिसरं षटक सुरू आहे. सुपर 10 मधील हा शेवटचा सामना आहे. यानंतर सुपर 5 आपल्याला मिळणार आहेत. अगोदर 4 संघ पुढे गेलेत, ज्यामध्ये जयदुर्गा रोहिंजण संघ आपण पाहिला, RMSK YCC मुरबी संघ पाहिला, KPC इनामपुरी संघ पुढे जाताना पाहिला आणि त्यानंतर IE11 ओवे संघ आपण पाहिला. आता मात्र 5वा संघ सापडणार आहे या स्पर्धेमधील आणि त्याची सुद्धा उत्सुकता मात्र लागले. यावेळेस वेगवान चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट कीपरकडे. डॉट बॉल, सुपर स्पीड पाहायला मिळाला मागच्या चेंडूमध्ये. स्किड झाला, टप्पा पडल्यानंतर वेगानं पोहोचला. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा आल्यात. एक कमबॅक करणारं षटक मात्र राहिले कोपरा संघाच्या दृष्टिकोनातून. यावेळेसचा चेंडू लाईक बिफोर द विकेट समोर, तो क्रशिंग यॉर्क पाहायला मिळालाय रोहित कोळीचा. भन्नाट यॉर्करवर LBW बॅटर आउट होतोय. दुसरा हा ड्राफ्ट कुटुंबांधन टीमला अशोकच्या स्वरूपामध्ये. हॅलो, चला पंचांना पाणी पाहिजे. पंचांना खेळाडू ना पाहिजे, एकच पंचांनी मागणी केले. चला आमचे गणेश पाटील किती किल आलेत, रोहिदास बुवा पाटील आपलं देखील स्वागत आहे. गरम पाणी पाहिजे का थंड? थंडी जास्त आहे ना म्हणून. नवीन फलंदाज प्रशांत गर्द येतोय. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. अफानचा पहिलाच बॉल, कव्हर ड्राईव्ह, व्हॉट अ स्टॉप. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय.
एक्सलंट ड्राईव्ह होता कवर्सला, काय अडवलाय चेंडू अप्रतिम. विजय पवार हॅलो सुपर सुपर फिल्डिंग पाहायला मिळाली. तसेच रायगडातील एक नामवंत क्रिकेटर, आयोजक, एक आदर्श व्यक्तिमत्व आणि सक्षम पोलीस आमचे तेजेश म्हात्रे बामण डोंगरी यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तेजेश म्हात्रे या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. इथे संधी आहे विजयला आणि यावेळेस मात्र कवसला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का शौर्य टायगर्स कुटुंबांधन संघाला बिग विकेट मैदानाच्या बाहेर. आदर्श गरत यावेळेस मात्र बाद होतोय आणि त्याचमुळे हा जल्लोष मात्र पाहायला मिळालाय. नक्कीच महत्वाचा फलंदाज. नक्कीच दीपक पाहतोय कोपरा संघाचे बरेच पाठीराखे इथे आलेले आहेत. बिग सपोर्टर्स नरेश ठाकूर नक्कीच आहेत इथे माझे नगरसेवक, त्यांच्या वतीने हा संघ पुरस्कृत केला आहे. त्याचबरोबर निशांत ठाकूर आणि करण ठाकूर यांचं देखील स्वागत आहे. यावं व्यासपीठावरती नरेश शेट, स्वागत आहे आपलं. आफान पटेलला मात्र ही सफलता मिळाली. 29 या धावसंख्येवर तिसरा धक्का लागलाय सध्याच्या घडीला शौर्य टायगर्स 11 कुटुंबांधन संघाला. सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतर आता रेग्युलर एंडर्सला विकेट घेतल्या. सुरुवात विजय पवारने केली दुसऱ्या षटकामध्ये, त्यानंतर रोहित कोळीला एक विकेट मिळाली. परंतु रोहित कोळीच्या त्या षटकानं मात्र प्रचंड दबाव निर्माण केला या मॅचमध्ये, कारण फक्त 3 धावांचं षटक मात्र त्यानं टाकलं तिसऱ्या ओव्हरमध्ये. आणि आता मात्र आफान पटेल चांगली बॉलिंग करत असताना प्रशांत घरच्या साथीला नवीन बॅटर येतो डावखुऱ्याचा. आल्या आल्या पहिलाच बॉल उडवलाय काऊ कॉर्नरच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी. बॉल सीमापार षटकार. चला कुटुंब बांधन टीम आपला 12th मान पाठवा प्लीज. कुटुंब बांधन टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्वप्नील पाटील उशिरानं नाही, नावं सुद्धा टाईप करावी लागतात, स्क्रीनवर सुद्धा दिसत नाहीयेत. लेट खरे तर ऍड करायला सुद्धा खरं तर टेक्निकल टीमला सुद्धा इश्यूज होतात आणि बऱ्याच वेळेला मग प्रेक्षक वर्ग आपला ऑनलाईन पाहत असतो, अरे अजून नाव नाहीये, त्याही तक्रार आपल्याला झेलायला लागतात. त्यामुळं 12th मॅनला विनंती आहे आपण असणं गरजेचं आहे, खरं तर स्क्वॉड आपला जास्त आहे. स्वप्नील पाटीलनं हा षटकार लावला होता परंतु पुढच्याच चेंडूवर मात्र आफान पटेलनं त्याला निर्धाव चेंडू टाकलाय. राऊंड सम्स नडवा बॅटनं यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहिलं तेच घडलं, चेंडू ऑफ स्टंप लाईन वरून निघून गेला सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटकार जरूर आला परंतु त्यानंतर सुद्धा गोलंदाज आफान पटेलनं कमबॅक करून दाखवलंय माझ्यामध्ये ती क्षमता, एखादा चुकीचा चेंडू पडला असेल परंतु त्याच बरोबरीनं मी कमबॅक करू शकतो. इकडे सुद्धा आपण पाहिलं बॅकवूडला जाऊन कट केला आहे, फटका चांगला आहे, बॉल वेगानं पळतोय, ती बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू सीमा पार 4. यावेळेस थोडासा वेट केला होता, पहा थोडासा बॅकवूडला आला आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर कट केला होता. या चौकारानं मात्र टीमची टोटल पुढे जाईल स्कोर कार्डवर 39. चार षटकांच्या समाप्तीनंतर 39 जाबा. यस संपार.
पाचवं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पंकज कोपरकर, मान फ्रॉम पेंधर. प्रशांत करत आणि स्वप्नील पाटील अशी जोडी. ओ आडवा पॅट नॉन साईडला, स्कोअर लेगला संधी आहे, झेल टिपलाय फलंदाज बाद पंकज कोपरकरला पहिल्या चेंडूवर सफलता. प्रशांत यावेळेस मात्र बाद होतोय, खातही उघडू दिलं नाहीये. ते आतापर्यंत आपण पाहिलं प्रशांतला पहिला चेंडू फेस करत होता आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी हर्षल कडून. शेवटचं षटक आहे, धावा आल्या नाहीत तर मात्र फार कठीण होईल शौर्य टायगर्स इलेव्हन कुटुंब मानधन संघाला. खरं तर दोन प्रमुख अस्त्र होते सुरुवातीलाच, आदर्श घरत आणि अली पटेल, आणि दोघांना मात्र एक ठराविक अंतरावर बाद केल्यानंतर मात्र संपूर्णपणे वर्चस्व आता मात्र गाजवले या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. स्वर्गीय भरत ठाकूर स्मृती, त्याचप्रमाणे स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा या संघाकडून संधी मिळाली त्या ठिकाणी अली पटेल आणि आदर्श जसे बाद झाले लगेचच मॅचमध्ये मात्र शिरकाव केला तो कोपरा संघानं. बोनकडा आणि बावनडुंगरी या ओव्हरनंतर आपण टॉस करू. तेजस या व्यासपीठावरती स्वागत आहे. तेजस मात्र इथे आलेले आहेत, तर बोनकोडे टीमचे देखील खेळाडू आलेले आहेत इथे. कोपरकरचा हा बॉल सरळ जाऊन पायावर आदळला होता, अपील पायाला मिळाली, स्कोअरकडे चेंडू सरकलाय तोपर्यंत मात्र रन कंप्लीट झाले ती एक. लेग बायचा इशारा येत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जीवन गावंड सर वाघिवलीवाडा आणि स्क्वेअर लेग अंपायर द लेजंड अंपायर विशू कोळी सर फ्रॉम गवाण. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये खरं तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि रात्रभर खरं तर हसत खेळत राहणारे व्यक्तिमत्व आहेत आमचे पंच विशू, त्यामुळे कंटाळा कधी प्लेयर्सना पण येत नाही आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा येत नाही. चाळीस धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत कुटुंब बंधन संघ. चार चेंडूंचा खेळ अजूनही बाकी, एक दोन मोठे फटके आले पन्नासच्या पुढे धावसंख्या लोटावी लागेल. फुलर लेंथ होता, अशा चेंडूवर तरी कसा पद्धतीनं प्रतिकार करायचा. अगदी यॉर्क केलं होतं पंकज कोपरकरचा, अगदी सटीक यॉर्क आपण म्हणतो ना, अगदी खोलात पडला हा चेंडू, प्रत्युत्तरच नाहीये. पहा बिलकुल वाव दिलेला नाहीये, सुपर बॉल पाहायला मिळाला. तीन चेंडू संपले, तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वप्नील पाटील आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार लावला होता, त्यानंतर दोन चेंडू निर्धाव खेळत पुन्हा एकदा बाउंड्री पाहायला मिळाली होती. चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीनं टाकला होता बॉल, हे वेरिएशन आहे तिकडे फिंगर रोल केले होते पंकज कोपरकरनं. डॉट बॉल, चांगली बॉलिंग करतोय, मिश्रणयुक्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहा इकडे मात्र थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर, उजव्याताचा गोलंदाज जे ऑफब्रेक करतोय परंतु डावकुरताच्या फलंदाजांना मात्र लेग ब्रेक होतो. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र मिड ऑफला अडवण्याचा प्रयत्न झाला लॉंग ऑफकडे, इकडे थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मात्र होईल. दोन धावा पूर्ण करण्यात आल्यात, दुहेरी धावांचं योगदान, धावसंख्या दोन ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 42 42 रन्स ऑन बोर्ड. बामणडुंगरी संघ या ठिकाणी दाखल झालाय, आज केंद्रीय मंत्री राज्यमंत्री पंचायत राजमध्ये सुद्धा त्यांनी सामना जिंकला, तिकडे खेळतात. गिरवले नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा खरं तर त्यांचा संघ होता आणि मुरबी नाईट स्पर्धेमध्ये तीन तीन स्पर्धांमध्ये संघ आहेत सुपर डुपर फॉर्म मध्ये. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार, हेच हवं होतं खरं तर कुटुंब बांधण टीमला आणि या धावा मात्र आल्या चार, चौकारानं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. पहा ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल चांगला ड्राईव्ह केला होता, इकडे क्षेत्ररक्षणच खराब झालं आणि त्याचा फटका मात्र बसला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 46-46 या आकड्यावर, 47 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय या मॅचमध्ये कोपरा संघासमोर. हॅलो
गणेश पाटील या आणि राजेश ठाकूर यांना विनंती असेल की यावं. चला बोनकोडे टीमचे कॅप्टन, बोनकोडे टीमचे कॅप्टन या, लगेच यायचं बघा टॉस साठी. जाऊया उत्तरार्धाकडे. 47 धावा करायच्या 30 बॉल मध्ये कोपरा टीमला, आणि कशा पद्धतीने मात्र या धावा चेस केल्या जातील ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. महाराष्ट्रामधील एक प्रख्यात समालोचक मच्छिंद्रजी पाटील सर रोहिंजण यांचा आवाज. हॅलो, तर मी राजेश ठाकूर यांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभहस्ते टॉस इथे करणार आहोत, आणि रोहिदास बुवा पाटील आपण देखील या, तसेच गणेश पाटील. रोहिदास बुवा चला बामन डोंगरी आणि काटा. येस टिकलाय तेजेश, नक्की जास्त नाही कारण तेजेशशी बोलणं हे गरजेचं असतं, कारण एक अनुभवी आणि एक मॅनेजमेंट खूप चांगली असते त्यांची. तेजेश खूप या स्पर्धेमध्ये तू सहभागी झाला, त्याबद्दल काय सांगशाल? आणि लीग फॉर्मॅट 25 गावं सामावून आयोजकांबद्दल आणि काय सांगा स्पर्धेबद्दल? मुळात ही प्रीमियर लीग खूप मोठी ठेवलेली आणि भरपूर लीग होतात, पण ही लीग जरा वेगळीच वाटते. नाईटला ठेवणं एवढं सोपं काम नसतं, आणि त्याच फॉर्मॅटमध्ये 16 ग्रामीण दिली खूप चांगली गोष्ट आहे. आणि मॉन्टेनी जी टुर्नामेंट ठेवली आहे तिथं खेळणं, आम्ही जरी इंजर्ड असलं तरी खेळणं गरजेचं असतं. ओमकार वगैरे सगळे आपले क्लास अंगत असेल, निकू असेल, त्यांची कुठली टुर्नामेंट असेल तर ग्रामीणला आम्हाला एंट्री तिथे खेळावीच लागते त्याबद्दल. आणि ते काय ॲडव्हान्स बिडव्हान्स लक्ष राहत नाही, फक्त टीम ठेवली, तारीख सांगतात, संपला विषय, एवढं करूनच ते आपल्याला ठेवतात, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. तर ही स्पर्धा यशस्वी होताना दिसते? नक्कीच, पहिलाच वर्ष वाटत नाही हा लीग. आणि कारगर विभाग, अजून तळोजा विभाग, परत घोट वगैरे इकडचे पण त्यांनी म्हणजे पूर कव्हर केलेलं आहे, म्हणजे एक प्रकारे MIDC झोन आणि या साईडून खारघर साईडने एकत्र केलं आहे. क्रिकेटमुळे अगोदर कोण कुठला काय कोणाला काय माहीत नव्हतं, क्रिकेटमुळे सगळी लोकं एकत्र आली आहेत, परंतु या विभागाने ही जी स्पर्धा अशी ठेवून अजून एक्स्ट्रा भाग जो कव्हर केला आहे ते खरोखर म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलता येणार नाही एवढं चांगलं केलं आहे फॉर्मॅट. खूप सारे शुभेच्छा, फक्त निर्णय सांग. निर्णय फिल्डिंग करतो. ओके, ऑल द बेस्ट. तर बोनकोड्याचे कॅप्टन आहेत, काय सांगशील या लीगचा फॉर्मॅटबद्दल आणि ग्रामीण फॉर्मॅटबद्दल आयोजकांबद्दल काय सांगशील? खूप चांगलं आयोजन केलं आहे आणि लीग मॅच ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती चांगली पण आहे आणि बघायला मजा येते. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. विघ्नेश पाटील आहेत नक्कीच बोनकोड्याचे कॅप्टन, मस्त हाईट देखील त्यांची आहे. तर आपण सन्मान इथे करणार आहोत. सामना लगेच सुरू करा आपण प्लीज, एका बाजूला सन्मान सुरू राहतील, एका बाजूला सामना सुरू राहील. तर मी राजेश ठाकूर, कमलाकर ठाकूर आणि अनिल दादा पाटील यांना विनंती करेन की हा सन्मान घ्यायचा आहे. आमचे मच्छिंद्र पाटील आपण देखील, आपल्याला देखील माहिती आहे की खारघर मध्ये अशी स्पर्धा एक व्हायची, आमदार चषक म्हणून त्या स्पर्धेचं नामकरण ते सन्मान आणि गावदेवी मैदान खारघर या मैदानामध्ये आणि त्या मैदानासाठी एकमेव लढा ज्या व्यक्तिमत्वाने दिला होता, तर नक्कीच त्या स्पर्धेचे आयोजक रमेशदादा खडकर खारघर यांचे सुपुत्र विघ्नेश रमेशदादा खडकर इथे आलेले आहेत. तर विघ्नेश या, विघ्नेशचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर नक्कीच राजेश ठाकूर या, आपण जगदीश या, जगदीश या. निश्चित सर, आम्हाला आठवते ती स्पर्धा नगराध्यक्ष चषक म्हणून सुरुवात झाली, नंतर ती आमदार चषकावर पोहोचली. या आपण स्वागत करूया त्यांचं देखील. सतेज जामाचं लक्ष आपण वळूया सामन्याकडं. प्रेक्षकांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. स्क्रीनवरती आपण बघू शकाल मान्यवर यांचा सन्मान केला जातोय. रमेश खडकर यांचे सुपुत्र, त्यांची पुढची पिढी, यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष चषक म्हणून सुरुवात झाली, नंतर ती आमदार चषकापर्यंत पोहोचली स्पर्धा. आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक ज्यांचे सुपुत्र
त्यांचा आपण सन्मान करतोय. खरखर साहेबांची पुढची पिढी स्वागत आहे तुमचं देखील. अनिल दादांना बघू शकाल आपण स्क्रीनवरती संपूर्ण मंडळी मुरबीगावच्या माध्यमातून हा भव्य सत्कार शाही सन्मान सर्वांचं स्वागत करूया. संदीप पाटील सर अजून सन्मान आहेत की वळूया आपण मॅच कड. यस, तर ठीक आहे, चला वळूया आपण आता मॅच कडे. संघाचा संघ नाही आलाय तो आदर्श करत, ज्यानं 13 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्या होत्या. फलांची मध्ये चांगली कामगिरी त्याची उल्लेखनीय राहिली आणि बघायचं तर गोलांची मध्ये काय कसब दाखवणार. पंचांचा इशारा झालाय, सामना बघू शकाल, सुरू होतोय. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, ऑल इन इनसाइड द सर्कल. पीवनचं पहिले षटक ऑन साइडला मध्ये 4 गडू, ऑफ साइडला 5. एक लॉग ऑनला बघू शकाल आपण डीप मध्ये आणि एक षटक आपण बघू शकाल तो एक्झॅक्टली लावण्यात टी साइड सर्कलच्या मध्ये. यस्कर ऑफ द विकेट. षटकाला सुरुवात आदर्श करत. पहिला चेंडू लवकर खेळला आहे विकेनं आणि विकेला मात्र बीट केल्यामध्ये होती. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला, त्यामुळे धावसंख्येला 4 न उभारी आली. त्या धावा 5 असणार आहेत, आता कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करायचे आहे. त्यामुळे शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार तो आदर्श घरासाठी चांगला असणार आहे आणि किती संघर्ष करणार विकेला बघायचं आहे. दोन्ही संघांना एकमेकांसमोर पीवन मध्ये आले आहेत. चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळतोय. हा सामना चांगला होईल, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणार आणि पैसा वसूल करणारा सामना. ओवर द विकेट. ओ बॅटचा स्विंग, खूप स्वागत या स्विंगर गोज अंपायर. बिग विकेट, बिग ब्लो. एका संघनेकाने संघनेकाचा शिकार केलाय, एका वाघानं एका वाघाची शिकार केली आणि फलंदाज विकी यावेळी मात्र वॉकिंग बॅट मोठा धक्का मैदानावरती. विकी चाचपडत खेळत होता, सुरुवात त्याने चाचपडत केली. पहिला चेंडू बीट झाला कारण वाईट होता, सोडून दिला त्यानं चेंडू. नंतर काय टॅकिंग होईल, त्याची वट्टा अपील, स्ट्रॉंग अपील आणि आदर्श घरातनं बघा किती खुन्नस दाखवली मैदानावरती. जेव्हा विकी बाद झाला मैदानावरती, त्याला माहिती विकी मोठा धक्का दिलाय त्यानं मैदानावरती. ज्या आदर्श घरात 13 चेंडूमध्ये 18 धाबा कुठल्या होत्या, उल्लेखनीय चमकदार कामगिरी त्यानं फलंदाजीमध्ये केली. ती कामगिरी गोलंदाजीमध्ये दाखवत असताना आपला कस कसत दाखवत असताना, कारण एक संघ नायक मंडळाची फार मोठी जबाबदारी आहे, जबाबदारी स्वीकारत असताना मजा येईल सामन्यामध्ये. शौर्य टायगर सेलिव्हन कुटुंब बांधन वर्सेस स्वर्गवासी भरत ठाकूर स्मृती, स्वर्गवासी प्रदीप पाटील, प्रदेशात कोपडा. या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. टॉप 10 आणि 5 साठी, टॉप 5 साठी शेवटचा सामना आपण पाहतोय लीग फॉर्मॅटच्या माध्यमातून. त्यानंतर ग्रामीण धमाका आपण पाहणार आहोत. बोनकोडे वर्सेस यावेळी मध्ये बांबून डोंगरी या दोन संघांमध्ये. बोनकोडेच्या आमच्या उमी नाईक आला असेल तर स्वागत उमी नाईक. आपण व्यासपर्धेवर सांगा पण बाबा, आम्ही आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं, आदर्शनं पहिले षटक हातामध्ये घेतलं. पहिला चेंडू वाईड, नंतर मात्र विकीचा त्याने मोठा शिकार केलाय आणि विकी बाजल्यानंतर नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 जाणार तो रोहित कोहली मैदानावरती स्ट्राइक रेंडला. प्रचंड गोलंदाजीमध्ये अटॅकिंग दाखवलाय मैदानावरती गोलंदाज आदर्श करतनं. ऑन साइडला शॉर्ट अप लाईन, चांगला फटका सजवलाय आणि या आली मात्र दमदार षटकार. प्रेक्षकाचा प्रचंड आडाओडा, संपूर्ण कोपरा गाव मैदानावरती आहे. याची चर्चा मगाशी आम्ही केली होती, सुनील सरांनी आमच्यामध्ये चर्चा झाली होती की संपूर्ण कोपरा गाव मैदानावरती आहे. बघायचं आहे, एक पहिल्या चेंडूवरती व्हाईट, नंतर गडीबाद, नंतर मात्र षटकार. विकी बाद झाला, त्याचं उत्तर दिलं मैदानावरती फलंदाजानं षटकारानं. एकूण धाबा धाबा कधी 7 जिंकण्यासाठी 47 धाबांचा पाठलाग करायचा आहे. आता फक्त 40 धाबा चेस करायचे आहेत मैदानावरती. 7 धाबा एक बासे आपण पाहतोय. दमदार सुरुवात, पहिल्या मात्र अडकळ सुरुवात झाली, आता मात्र दमदार सुरुवात केली. ओ क्विक डिलिव्हरी, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग अॅक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन आणि भन्नाट वेग दाखवला मैदानावरती. एक षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा पेटून उठलाय तो गोलंदाज आदर्श करत आणि फलंदाजाला बीट केलं. वंडरफुल कमबॅक, कारण एखादा षटकार चौकार मारल्यानंतर कमबॅक करणं गरज असते. ते दाखवलं, कमबॅक करून दाखवलंय. वंडरफुल कमबॅक बाद आदर्श करत. दफलकावती 7 धाबा एक बाद होतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पीवनचा पॉवरफुल खेळ आपण पाहतोय मैदानावरती. मजा येईल सामन्यात. ओवर द विकेट. भन्नाट वेग युजिंग द पेस अबल ब्युटिफुली. वॉट अ शॉट, पॉवरफुल स्ट्रोक, दॅट वॉज फ्लॅट स्ट्रोक, दॅट्स अ सिक्स. लॉंगला क्लिअर केलाय. अजून एक षटकार, ब्युटिफुल बॅटिंग. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल बाय 24 इव्हेंट लाईट्स. वॉट अ स्विंग अँड वॉट अ शॉट, एक्झॅक्टली बॉटम लागलाय आणि काय फटका सजवलं मैदानावरती. क्रिकेटचं मादक सौंदर्य खुलवलं आणि पीवन मध्ये पॉवरफुल फलंदाजी. विकी पास झाला असं वाटलंच नाहीये की धावसंख्या होईल मैदानावरती. मध्ये अटॅकिंग फलंदाजीला सुरुवात केली. रोहित कोहली इज अ लिटरली ऑन द फायर. ओ प्लेसमेंट, लेग लान्स केलाय चेंडूला, चेंडू गेला तो शॉर्ट फॉलिंग रिझन मध्ये इनफाइल्ड सर्कलच्या आतमध्ये. चेंडूला अडवल्यामध्ये यश लाभलंय आणि अशा रीतीने 13 धाबा धापरकावरती एक बाद स्थिती आपण पाहतोय. षटकाची होती ती सांगता.
तसे आमचे ओवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय हरेश शेट म्हात्रे ओवे हे देखील इथे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती असेला की यावं आपण व्यासपीठावरती. अंपायर चेंडू बघा, एक वन टू गो, एन टू गो, येस वन टू गो, वन टू गो करे. पहिला चेंडू वाईट होता, शेवटचा चेंडू वन टू गो. 13 धावा एक पास येते आपण पाहतो. मजा आहे सामन्यामध्ये, कुठे सांगा पैसा बसतो सामना. मागचे सामने एकतर्फी राहिले, पहिला सामना फक्त चांगला पाहिला. पण वंश इलेव्हन पिसारबे वर्ष जदुरकर इंजिनियर संदीप सर सुजित शेट म्हात्रे स्वरा स्पोर्टचे संस्थापक, त्यांना विनंती आहे की सुजित शेट या आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. आणि गणेश पाटील यांचा आपण इथे वाढदिवस सेलिब्रेशन करतोय. निश्चित षटकानंतर आपण वाढदिवसाकडे वळूया. मग बघायचं शेवटचा चेंडू षटकातील 13 धावा धापालकावरती पिवानचा शेवटचा चेंडू. चेंडू कारण एक वाईट चेंडू आला, नंतर दोन षटकार आले, एक गडी देखील बाद झाला, डॉट टेकेल आपण पाहिले. हॅलो, तसे आमचे जीवनशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व हे देखील इथे आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक वासुदेव शेठ पाटील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि त्याचबरोबर अरुण पाटील असतील आमचे, मंगेश पाटील, त्यांचं देखील स्वागत. मिथुन पाटील, तसे आमचे अनिकेत पाटील हे देखील इथे आहेत. करसन केनी, कामेश, सर्वांची मेहनत आमचे मनीष पाटील असतील, सर्वांचं योगदान. आमचे जयवन पाटील जर आले असतील तर जयवन पाटील आपण देखील यावं, आपलं देखील स्वागत आहे. पंच सामना थांबू नका, ॲट एनी कॉस्ट काही असेल ते लगेच आपण निर्णय घेत चला, पण सामना प्लीज थांबू नका, नाही तर सकाळचे 7:30 वाजतील आपल्याला पक्षी समारंभासाठी. कारण आज 12 फॉर्मॅट आपण खेळतो, त्यामध्ये एक्झिबिशन सामना देखील झाला, त्यामुळे आज आपल्या भरपूर वेळ लागणार आहे. वेळेबाबतीत सहकार्य करा प्लीज, सर्व विनंती असणार आहे आपल्या संगणकांना देखील. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही मीटिंग घ्या, तो तुमचा अधिकार आहे, मात्र वेळेबाबत सहकार्य करा. फायनल विरुद्ध फर्स्ट बाबर प्लेवर 13 धाबा धापालकावरती 37 धामाचा पाठलाग करत असताना रोहित कोहली इज अ लिटर ऑन द फास्ट सेकंडला शेवटच्या चेंडूसाठी. क्लीन बॉल, व्हॉट अ कमबॅक अँड व्हॉट अ कमबॅक मैदानावरती. पुन्हा एकदा कमबॅक केला आदर्श करत्न, दोन मोठे धक्के देणे मैदानावरती. ज्या कोहलीने मैदानावरती अहंकार माजवला, दोन षटकार मारले, त्याला संयम बाळगायला हवा होता, मात्र संयम बाळगला नाहीये. प्रत्येक चेंडू बॅटचा स्विंग त्यानं केलाय आणि यावेळी चेंडू खाली राहिलाय, डाऊन द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. आणि आदर्श करत मध्ये सेलिब्रेशन करत असताना दुसरा धक्का मैदानावरती. अनबिलिबल बॉलिंग मैदानावरती झाली. षटकाची सांगता 13 धावा एक बास येते आपण पाहतोय. आता मध्ये दुसरा धक्का दिला, दोन गडी बाद केल्यात पहिल्या पी वन मध्ये. पॉवरफुल गोलंदाजी बाय आदर्श करत मध्ये, धाबा देखील झाल्यात या मदती 13 हे विसरता कामाने. 27 धाबांचा पाठला करायचा आहे. 13 धाबा धापालका होती उरी समीकरण. आता मध्ये 24 चेंडू आणि 34 धाबांची गरज आहे. आस्किंग रनरेट प्रत्येक षटकामागे 8.5 सरासरी कायम राखायची आहे. रात्रीचे वाजले असते 12:36. बाजूला घनघोर अंधार आणि मध्ये आपण पाहतोय शुभ्र लक्क प्रकाश आपण पाहतोय. प्रेक्षकाची प्रचंड गर्दी, अंगाला स्पर्श करणारा थंडगार वारा आपण यावेळी अनुभवतोय. आणि काय ॲटमॉस्फिअर आहे मैदानावरती, सच अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. अ व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल आपण प्रेझेंट हियर, जो वॉचिंग बिग बॅटल. एक मोठा सामना आपण पाहतोय या मैदानावरती. 13 धावा एक पास येते आपण पाहतोय. सामना स्पीडअप करूया प्लीज. 4 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. 4 षटकांचा जिंकण्यासाठी 34 धावांची अजूनही गरज आहे. आदर्श खरतनं आपला कोटा पूर्ण केल्या पहिल्या षटकाचा, बघायचा दुसरा कोटा कोणाच्या नशिबामध्ये येणार आहे. नवीन फलंदाज प्रसाद बाद झाल्यानंतर गेलाय तो, प्रसाद पाटील स्ट्राईक रनला माफ करा. आणि कोहली बाद झाल्या माध्यमावरती, नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 वरती योगेश मोरबेकर. योगेश मोरबेकर मजा आहे सामन्यामध्ये. हा सामना तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल, कारण कोपरा गाव संपूर्ण मैदानावरती आहे. त्यांच्या टाळ्यांचा कडकडाट, तुम्हाला शिट्ट्यांचा कडकडाट ऐकायला येतोय, त्यांच्या आरोळ्या ऐकायला येतात, त्यामुळे मैदान पेटून उठेल आणि सामना चांगला होईल मैदानावरती शंका नाहीये. गोलंदाज स्वप्नील ऑन द राईट सेंडूला मात्र याली पूल केलाय. सरकला लॉंग ऑन लाईक देखील दोन धाब्याचा माणस नाही. गुड थ्रो, व्हॉट अ ब्युटिफुल थ्रो फ्रॉम द डीप बाउंड्री लाईन मधनं लॉंग ऑन वर दिलाय. चांगला एक्झॅक्टली थ्रो यायला आलाय तो गोलंदाज एंडला. एक धावा फलकावरती, 14 धाबा दोन बास आपण पाहतोय. 37 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात दमदार झाली. 13 धाबा झाल्यात, दोन महत्वाचे गडी बाद झाले, तरी मात्र 13 धाबा झाल्यात पहिल्या षटकामध्ये. आता मध्ये 14 धाबा, 7 चेंडू खेळ संपलाय. प्रत्येक चेंडूमागे दोन धाबा कुठल्यात, म्हणजे सरासरी 200 ची राहिली. दोन गडी जरी बाद झाले
तरी धावसंख्या कुठे थांबली नाहीये आणि कुठे अडकली देखील नाहीये. दोन षटकार एक सिंगल एक व्हाईटच्या माध्यमातून आपण 14 धावा पाहिल्यात. 7 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मजा रंगत निर्माण होईल, रंग चढेल या सामन्याला आणि प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवेल हा सामना हे मी निश्चित सांगू इच्छितो. सामना शेवटच्या टप्प्यात येणार शंका नाहीये. गोलंदाज सज्ज, गोलंदाज स्वप्नील पाटील साखेला फलंदाज. आता योगेश मनवेकर पहिल्यांदा फेस करेल, तो सायकलला पहिल्यांदा आलाय, पहिला चेंडू फेस करणार ऑन साईडला. त्याचा स्थान आपण बघू शकाल आणि क्षेत्ररक्षण विखुरलेलं सध्या नाहीये. 3 क्षेत्ररक्षक सीमा लगत आपण पाहतोय. ती लाईट बंद करा, लाईट. हा लाईट ना, हेडलाईट आहे संदीप सर. येस येस. किती संदीप सर खेळूंना सध्या आपण सुविधा पाहतोय, कधी स्क्रीनवरती त्यांना थोडासा अडकला तरी सामना थांबवला जातोय. पहिल्यांदा क्रिकेट, आत्ताचा क्रिकेट, किती जमीन आसमान फरक आपण पाहतोय. ऑन साईडला हुक केला चेंडूला जायले, मात्र चेंडू लॉंग लेग रिझमध्ये. एकदा पुढे दोन धाब्याचा माणस, एक धावचा कॉल केल्यामध्ये दुसऱ्या धाब्याची हिंमत नाहीये. गुड फिल्डिंग, धाव झाली असते मैदानावरती. प्रोफेशनल क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रोफेशनल क्रिकेट खेळलं जातंय मैदानावरती. प्रत्येक पाऊल जपून जपून टाकला जातोय आणि मैदानावरती सामना मात्र एक रंगतदार अवस्थेमध्ये. जसा सामना पुढे जाईल तशी रंगत निर्माण होणार, रंग चढणार सामन्याला, यात बिलकुल शंका नाहीये. वळत असं जेवतोय. ओ जागेवर केल्याचा प्रयत्न, एज लागली, चेंडू मागे निघून गेलाय. फाईन लेग रिझनला शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. इनफिल्ड सर्कलच्या आतमध्ये एकच दादा पलकावरती. पहिल्या षटकामध्ये दोन षटकार आपण पाहिले, त्यानंतर कोळी बाद झाला. कोळीनंतर कोणत्याही फलंद मोठ्या फटक्यांसाठी अजूनपर्यंत घडला जात नाहीये. एकूण धावा 16, 2 बाद आपण पाहतोय. मेट्रोचं दर्शन तुम्हाला पाहायला मिळतंय. खरं तर या मेट्रोने भरपूर वर्ष घेतली, मध्ये सुरू झाली. 11 स्टॉप आहेत मेट्रोचे. पेंधर टू बेलापूर असे शेवटचा स्टॉप तुम्हाला आणि त्यामध्ये 10 स्टॉप तुम्हाला पाहायला मिळतात. 11 स्टॉपची ही मेट्रो आपण पाहतो नॉन स्टॉप. चांगली फलंदाजी, स्क्वेअर कट केलाय, चांगला फटका, मात्र चांगलं बॅकअप तिथे आणि तेवढा चांगला थ्रो नाहीये. थ्रो चांगला नाहीये, अक्षरशः अंगावरती शारा आला आणि हातावरती मुंगी आल्या. हाताला झटकता असताना यष्टी रक्षक एक धाव पूर्ण केली. एखाद्या धावसेकल आकार आलाय. 17 धावा, 2 बाद आपण पाहतोय. 17 खतरा अजून टल्ला नाहीये मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. दोन्ही संघानं कंबर कसली, दोन्ही संघाला माहिती आहे सामना फार महत्वाचा आहे. प्रत्येक पाऊल जपून टाकलं जात आहे. ओव्हर द विकेट जागेवर केल्याचा प्रयत्न, कोणत्या प्रकारचा फुटवर नाहीये. ऑनसाईडच्या डोक्यावरनं एक्झिक्यूट करायचा नाही जमलं. वेळ गेली, कार्यक्रम संपला, सत्ता गेली, शानपण संपलं. डॉट डिलिव्हरी, किती प्रचंड प्रेशराईज केले गोलंदाज स्वप्नील पाटीलचं मी कौतुक करणं. P2 मध्ये एवढी पॉवरफुल गोंजी केली मैदानावरती. अचूक टप्प्यावरती घात गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. बॅटचा फेस लवकर ओपन केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट पंचांचा एक्झॅक्टली शॉर्ट लेगला चेंडू अडवला जातो. कबकते फक्त एकच धाव आणि एका धावाने षटकाची सांगता होते. पंचाकडे उद्घोषणा झाली, दोन षटकांची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले 13 धाबा आणि या षटकामध्ये फक्त 5 धाबा. एकूण धाबा 18, 2 गडी बाद, इक्विलेशन 18 चेंडू, 29 धाबांची गरज आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये फलनचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये गोलनचं वर्चस्व, याला म्हणतात 4 दिवस सासूचे. 4 दिवस पेंडावस आपण पाहतोय. या संदीप सर, तर याचबरोबर बोनकड्याचे एक उत्कृष्ट तबलावादक गौरव म्हात्रे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. त्याचबरोबर आमचे विकी पाटील बोनकोडे आणि केतन म्हात्रे बोनकोडे या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण या चेतन पाटील, चेतन म्हात्रे, की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. धन्यवाद संदीप सर. या आपण बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. येणारे चेंडू आता मात्र 18 धावा, 2 बाद आपण पाहतोय आणि गोलंदाजीमध्ये स्वप्नील पाटीलने काय करामत केली. नवीन षटकाला प्रारंभ होणार, बघायचंय स्वतः संघाना येणार की कोणत्या गुणाचा वापर केला जाईल. एलाय तो आदर्श गरत, आपला कोटा पूर्ण करेल. आदर्श गरत पहिल्या षटकामध्ये 13 धावा, 2 षटकार आले होते, मात्र 2 अनमोल गडी त्याने बाद केले मैदानावरती. विकी आणि कोहलीची त्याने विकेट बाद केली. तो गोलंदाज पुन्हा आलाय बोलल्यावरती. साकेला फलंदाज, ऑन साईडला व्हॉट अ शॉट, वेलकम टू ग्राउंड. स्विंग केल्या चेंडूला, याली मात्र लॉंगाच्या डोक्यावरनं खणखणीत षटकार. जे कोपरा संघाचे समर्थक शांत होते त्यांच्यामध्ये पुन्हा आग लावून दिली आणि मोठा फटका दाखवलाय. दॅट्स अ बिग हिट, दॅट्स अ सिक्स. व्हॉट अ लाईव्ह टेलिकास्ट अँड व्हॉट अ कॅमेरा वर्क फ्रॉम लाईव्ह 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमचे संदेश पाटीलची संपूर्ण टीम. तर याचबरोबर उत्कृष्ट तबलावादक सन्माननीय गौरव म्हात्रे यांचं इथे आगमन होतं. त्याचबरोबर विकी पाटील आणि चेतन म्हात्रे बोनकोड्याच्या मान्यवर आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे.
वेगवान डिलिव्हरी, चेंडूला फक्त बॅकवर्डला जाऊन कट केलाय. वेट अँड वॉच क्रिकेट दाखवलं, बॅटचा फेस उशिरा खोलला आहे. चेंडूला टर्न होऊ दिल्यानंतर शबच्या मुव्हमेंट आहे, बॅटचा फेस ओपन केला, एकदा निर्माण केली, चांगलं सेन्सिबल क्रिकेट दाखवलाय. मदती प्रसाद पाटील षटकार मारलाय, त्यानंतर त्याला माहिती वेगानं कम बॅक करेल गोलंदाज, तेवढं केलं देखील वेगानं कम बॅक, आणि तेवढे चांगलं सेन्सिबल क्रिकेट दाखवलाय. एकूण धाबा 25, दोन बाद देऊन पाहतोय. अर्धा लक्षाचा पाठलाग केलाय. 37 धाबा चेस करायच्या, 25 धाबा आतापर्यंत पाहतोय. समीकरण उरले ते मात्र 22 धाबांची अजूनही गरज आहे मैदानावरती रंगत निर्माण करायला. हा सामना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना. 14 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 14 चेंडू मध्ये 25 धाबा, आता मध्ये 22 धाबांची गरज आहे. उरती विकेट, चांगला चेंडू, एज लागली, चेंडू मागे निघून विकेट किपरनं चांगलं बॅकअप दिलं, मात्र झेल घेणं गरज होती. आदर्श गरज नाराज झाले स्वतःवरती, बघितलं त्याने पाय कसा अदलला मैदानावरती, कारण विकेट किपरकडनं अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा फेल ठरली आणि एक चांगला झेल सोडला विकेट किपरनं. बॅकअप चांगलं दिलं, मात्र झेल घेणं गरज होती. एक धाव धाफाकती निर्माण केली, एका धावनं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रसाद पाटील आलाय. ज्या प्रसादनं षटकार मारा लोकांच्या डोक्यावरनं, तो एक चांगला फलंदाज आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी करत असताना, प्रत्येक पाऊल जपून टाकत असताना, बॉडीचा बॅलन्स दाखवत असताना, शॉर्ट सेशन चांगलं करत असताना, त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत. मजा येईल सामन्यामध्ये. उरते विकेट, हाय फुल टॉस, चेंडूला फक्त ग्लान्स केलं, लेग लॅनच्या माध्यमातून दिशा दिली, लॉंग लेगला क्षेत्र बॅकअप देत असताना आणि एकच धाव फलकावरती. अप्रतिम क्रिकेट आपण पाहतोय, काय चांगलं क्रिकेट आपल्याला तुम्हाला पाहतोय, प्रोफेशनल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूचा चांगला समाचार, प्रत्येक चेंडू क्लासिकल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दाखवतोय आणि क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा बॉटम वरचा दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात. एकूण धाबा 27, दोन बाद पाहतोय. आदर्श गरज कस लावतोय मैदानावरती, मध्ये त्याला अपयश लाभलं आतापर्यंत, एक षटकार देखील आहे षटकामध्ये. 27-2, 30 मार्गस्थ असताना उरते विकेट, बाउन्स डिलिव्हरी, हाफ ट्रॅकर, अतिशय चांगली गोलंदाजी मैदानावरती. बाउन्सर चेंडू फेकलाय मैदानावरती, हाफ ट्रॅकरवरनं बाउन्स केलाय. जर एखादा फास्टर गोलंदाज असेल आणि तो जर बाउन्स करू शकला नाही, तर तो गोलंदाज कसला आणि दाखवलाय मैदानावरती. एक वेगवान गोलंदाज बाउन्स जेव्हा डिलिव्हरी करतोय, तेव्हा त्या क्रिकेटचं सौंदर्य वाढवलंय त्याने मैदानावरती. डॉट डिलिव्हरी, 27-27 स्कोरबोर्ड थांबलाय आणि षटकातील 1-2 फायनल डिलिव्हरी ऑफ द थर्ड ओव्हर. अजूनही सामन्यामध्ये रंगत निर्माण. 27 धाबा चेस करायचे, धावसंख्या धापलकावरती 27, उर्वरित समीकरण 13 चेंडू आणि 20 धाबांची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे, कारण ह्या चेंडू किती धाबा येतील ती दिशा ठरवेल या सामन्याची. योग्य दिशा तुम्हाला ठरवताना पाहिलं, वाव वाटतं, डिलिव्हरी, क्विक डिलिव्हरी, लेंथ लाईन पुढे ठेवली मैदानावरती, लाईन चांगली राहिली, इम्पॅक्ट चांगला होता आणि फलंदाजाला बीट केलंय. येणारे चेंडू आता मात्र 12 आणि गरज आहे ती 20 धाबांची. वाटतं डिलिव्हरी ऑफ द लास्ट डिलिव्हरी, सच अ ग्रेट बॉलिंग, वंडरफुल कम बॅक फ्रॉम द आदर्श गरज. एक षटकार मारलाय या षटकामध्ये. आदर्श गरजनं दोन षटकं फेकली, त्याच्या दोन षटकामध्ये 3 षटकार लागले, 2 गडी बाद झाले, 1 झेल मात्र मिस झाला आणि येणारे चेंडू 12 आणि 20 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 20 धावांची गरज. चर्चा होते मैदानावरती आणि व्यासपीठावर देखील चर्चा होते की कोण सामना जिंकण्याची चर्चा मात्र मैदानावरती होत असताना. बघायच्या आदर्श गरजची वेगळी स्ट्रॅटेजी काय असणार आहे, पुढचं पाऊल त्याचं काय असणार मैदानावरती, कोणत्या गोलंदाजाचा तो वापर करेल, मात्र दोन्ही गोलंदाज त्याला फ्रेश वापरावे लागतील, कारण त्यानं त्याचा कोटा पूर्ण केलाय 2 षटकांचा, त्यामुळे त्याला फ्रेश गोलंदाज दोन्ही वापरावे लागतील. येणारे चेंडू 12 आणि 20 धावांची गरज आहे. विकी लवकर बाद झाला, कोहलीनं 2 षटकार मारले, कोहली देखील बाद झाला, नंतर मात्र जबाबदारी वाढली प्रसादची. प्रसाद एक षटकार मारलाय, मात्र योगेश मोरबेकर अपयशी ठरलाय, त्याने 5 चेंडूमध्ये 3 धाबा कुठल्यात, एकही चौकार षटकार त्याच्या बॅटमध्ये नाहीये. येणारे चेंडू 12 आणि 20 धावांची गरज आहे. इथून सामना कमबॅक करेल, येणारे षटक कसं असणार आहे, येणाऱ्या षटकावरती किती धाबा येतील, येणाऱ्या षटकामध्ये किती गडी बाद होतील, किती धाबा शेवटच्या षटकात राहतील, एक नवे अनेक प्रश्न मैदानी उपस्थित झाले आहेत, त्याची उत्तर शोधू आपण येणाऱ्या षटकांमध्ये. चला सामना स्पीडअप करा प्लीज, कारण आम्हाला नॉनस्टॉप बोलावं लागतं, डीजे नाहीये सध्या आणि आज 12 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे प्लीज सामन्याला स्पीडअप करा, आपण सामन्याचा रिदम तोडू नका. येणारे चेंडू 12 आणि गरज होती 20 धाबांची. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे, कॉमेंटी बॉक्स समोर असले खेळू राहुल आले गोलंदाजीमध्ये. प्रत्येक संघाकडे 14-15 प्लेयर दिले तर आम्ही प्लेयर्स, मात्र 12 खेळू नाही आहे प्रत्येक संघाचा. ही थोडीशी लाजीरवाणी गोष्ट मला पाहायला मिळाली या लीगच्या माध्यमातून. पुढच्या वर्षी मोठे याच्याकडे लक्ष असू द्या, पुढच्या वर्षी 12 खेळू नसलं तर प्रत्येक संघाला 5 धावाची पॅनल्टी द्या, कारण लीगची स्पर्धा आहे, कारण डिसिप्लिन असायला हवं स्पर्धेमध्ये, हे लक्षात असू द्या. यावर्षी हरकत नाही, नवीन वर्ष आहे, मात्र ज्या चुका झाल्या त्या नोट डाऊन करा, पुढच्या त्याच्यामध्ये आपण सुधारणा करूया. 12 चेंडू 20 धाबा, कारण भरपूर संघांना मी पाहिलंय, भरपूर संघाचे 12 खेळू उपस्थित झाले नाहीत मैदान आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओर द विकेट, हो ब्लॉकाचा चेंडू, भन्नाट वेग, वॉट अ डिलिव्हरी, काय डिलिव्हरी दाखवली मैदानावरती, किती गती प्रदान केली मैदानावरती. येणारे चेंडू 12
आणि 20 धावांची गरज, आता 11 चेंडू आणि 20 धावांची गरज मैदानावरती. माहिती आहे आता कुटुंब बांधव संघाला आपल्याकडे आता काहीच राहिले नाहीये, आपल्याला सामना जिंकायचा आहे कारण आपला खेळ संपलाय पहिल्याच्या पहिल्या सत्रामध्ये. आता मात्र धावा डिफेन्स करायच्या मैदानावरती. 11 चेंडू 20 धावांचे आतापर्यंत 3 षटकार लागले आहेत, 18 धावा षटकारण आले आहेत, तरी देखील 27 धावा आपण पाहतोय. त्याच्यामध्ये एक चेंडू वाईट देखील होता, म्हणजे 19 धावा आपण तशाच पाहिलेत, मात्र मागच्या काही षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत, त्यामुळे प्रचंड प्रेशराईज केलं. येणारे चेंडू 11 आणि 20 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना काट टाकतोय मैदानावरती. स्ट्रायकरला प्रसाद पाटील 11 धावानं आतापर्यंत कुठल्या 8 चेंडूचा सामना केलाय. आता समीकरण उरले ते येणारे चेंडू 11 आणि 20 धावांची गरज आहे. थरार क्रिकेटचा प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवणारा सामना ऑन द राईट चेंडूला पोली केला चरपडे सरकलाय आणि सोप्पा जेल मैदानावरती. यस ऍब्सोल्युटली गॉन. अजून एक मोठा धक्का मैदानावरती. प्रसाद पाटील इज वॉकिंग बॅक, त्याला परतावं लागणार आहे आणि मागच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. समीकरण वेगानं बदललंय, चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं कोपऱ्यात संघाच्या मात्र पाटील राख्यांमध्ये. येणारा चेंडू 10 आणि गरज होती 20 धावांची. प्रत्येक चेंडूमध्ये मात्र 2 धावांची गरज आहे. मॉन्टी पाटील यांचं आगमन होते कारण मॉन्टीनं या स्पर्धेत प्रचंड मेहनत केली, त्याची संकल्पना होती आणि त्यानं पाहिलेलं स्वप्न, त्यानं डोक्याशी उशाशी बालगलेलं स्वप्न आज मात्र तुम्हाला सत्यामध्ये उतरताना पाहायला मिळालं. 27 तारखेला स्पर्धेचं रणशिंग फुंकलं गेलं आणि पाहता पाहताच्या स्पर्धा शेवटच्या टप्प्यात कधी आली कळलंच नाहीये. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, डिसिप्लिन स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळती या स्पर्धेमध्ये, डेडिकेशन पाहायला मिळालं, ट्रान्सपरन्सी तुम्हाला पाहायला मिळाली आणि स्पर्धा मात्र शेवटच्या टप्प्यात येते. येणारे चेंडू 10 आणि गरती 20 धावांची. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना येतोय. बघायचं विकी लवकर शून्यावरती बाद झाल्यानंतर सामना किती टर्न होऊ शकतो मैदानावरती हे पाहणं गरजेचं असणार आहे. बक्षीस मेहता तिकडे दे संदीप पाटील यांच्याकडे. 10 चेंडू 20 धावांची गरज आहे. संदीप यांची बक्षीस पुकार आपण. फलंदाज सौरभ पाटील. बघायचं सामना कोण जिंकणार मैदानावरती. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय आणि सामन्यामध्ये काट टाकता तुम्हाला पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. बघायचं या षटकातील 4 चेंडूवरती लक्ष असणार प्रेक्षकांचं, कडी नजर असणार आहे शेवटच्या सामन्यात. षटकाचा सामना कितीपर्यंत पोहोचणार. हाय फुलटा चेंडू ऑन साल घ्यायचा, स्ट्रॉंग अपील झालं मध्ये पंचाने सांगितलं की यस ही इज अ नॉट आउट. एक धाव दहा पलकावरती, किती स्ट्रॉंग अपील केलं मैदानावरती ह्याची तुम्हाला निश्चित. आणि पंचानं ठरवलंय तो बाद. यस ऍब्सोल्युटली पंचानं बाद ठरवलं फलंदाजाला. येणारा चेंडू आता मात्र 9 आणि गरज होती 20 धावांची. प्रचंड प्रेशर वाढलंय आता मात्र यावेळी मात्र कोपरा संघावरती, कारण मागच्या 3 चेंडूवरती 2 धक्के दिलेत मैदानावरती, एक डॉट डिलेवरी, त्यावेळी मागच्या 3 चेंडूत एकही धाव नाहीये. समीकरण वेगानं बदललंय. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज होती 20 धावांची. सामना बदललाय, हो सामना बदलतोय मैदानावरती. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण ॲक्शन रिप्ले पाहतोय. येणारे चेंडू आता मात्र 27 धावा 4 बाद आपण पाहतोय. 9 चेंडू आणि गरज होती 20 धावांची. आदर्श घरची संघनायकाची भूमिका फार चांगली राहिली या स्पर्धेमध्ये आणि तेवढीच चांगली विकी पाटीलची भूमिका राहिली संघनायक ॲज अ कॅप्टन, म्हणून त्याची देखील भूमिका चांगली राहिली. नवीन फलंदाज येत असताना मैदानावरती जगू ठाकूर. बघायचं 9 चेंडू 20 धावा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये. जो जिता व सिकंदर, जो हारा व प्रतियोगिता के बाहेर. मजा आहे का खेळ का. शेवटच्या टप्प्यात सामना जुंज देतोय. 9 चेंडू 20 धावा समीकरण होतं. 13 चेंडू 20 धावा, 12 चेंडू 20 धावा, 11 चेंडू 20 धावा, 10 चेंडू 20 धावा आणि 9 चेंडू 20 धावा. मागच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव आली नाहीये. मागच्या 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद झाले मैदानावरती. त्यामुळे सामना तापलाय मैदानावरती आणि सामना शेवटच्या टप्प्यामध्ये काट टाकताना तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच. ओ बळकाचा चेंडू, परफेक्ट डिलेवरी, मात्र पंचाकडं अपील मागितलंय. बाउन झाला चेंडू आणि पंचानं सांगितलंय नॉट आउट. प्रत्येक चेंडूमध्ये अपील. एका धाबेसाठी 5 चेंडूंची किंमत मोजावी लागली आणि एका धाबेसाठी 2 गडी गमावे लागले. मागच्या 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाब आली आणि समीकरण वेगानं बदललंय. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 19 धावांची. थरार क्रिकेटच्या मैदानावरती प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करतोय. बघू शकाल प्रेक्षक स्क्रीनवरती चिंतेचं वातावरण मध्ये कोपऱ्या संघाच्या पाठीराख्यांच्या मध्ये. जे कोपऱ्या संघाचे पाठीराखे पहिल्या 2 षटकामध्ये 2 षटकार लागल्यानंतर हल्ला गुल्ला केला होता, ते मात्र शांत झाले मैदानावरती. येणारे चेंडू 8 आणि गरज ती 19. सॉ द सपोर्टर, सॉ द स्पेक्टेटर्स. बघू शकाल आपण हे प्रेक्षक मैदानावर मंचा बाहेर आपण या सामन्याचा आनंद घेत असताना. 8 चेंडू 19 धावा, किती थरार रंगू शकतो मैदानावरती. काल शेवटच्या चेंडूत चौकार आला होता, त्या 4 नव्यात 5 धावा होत्या आणि त्या धावामध्ये ती मागत पडल्यात. त्या मात्र विकीला ओ भंडार डिलेव्हरी, चांगली गोलंदाजी, क्विक डिलेव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. यावेळी गुडला स्पॉट चेंडू टेक ऑफ केला, बॅकफुटला कट करायचा प्रयत्न नाही जमलं. डॉट डिलेव्हरी. 7 चेंडू आणि 19 धावा. मागच्या 6 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली आणि 2 गडी बाद झाले मैदानावरती. त्याने मागच्या 6 चेंडूचा इतिहास आम्ही कधी विसरणार नाहीये. 7 चेंडू 19 धावा. वाटत मॅच सामना काट टाकतोय. सामना टर्न झाला मैदानावरती आणि कुटुंब बांधव संघ म्हणजे निश्चित आदर्श गरज या सामन्यावरती पकड मजबूत करतोय. येणारे चेंडू 7 आणि 19 धावांची गरज. थरार क्रिकेटचा
शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगला बॅकअप मिळालं आणि या षटकामध्ये फक्त एकच धाव. वाटत बॉलिंग एकदा जोरदार टाळे राहुलसाठी, काय गोलंदाजी अटॅक दाखवला, काउंटर अटॅक केलाय आणि समीकरण वेगानं बदललंय. आता मात्र विकेटची चिंता वाढली, येणारा चेंडू सा आणि गरती 19 धावांची. जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट दाखवलं मैदानावरती, पैसा बसवून सामना झाला. सुनील पाटील सरांना आम्ही मगाशी चर्चा करत होतो की शेवटच्या चेंडूतीत चौकार आलाय, मी सांगितलं चौकार नाही तो पंजा आहे, कारण तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करायचे आहे. म्हणजे ते चार धावा नव्हे तर पाच आल्यात आणि त्या पाच धावा डोके डोके झाल्या मैदानावरती. मागच्या सात चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली आणि ह्या गोलंदाजाचं राहुलचं मी कौतुक करेन. जर हा सामना जिंकून दिला कुटुंबांचा संघानं तर राहुलचा मॅन ऑफ दी मॅचसाठी विचार करण्यास काही हरकत नाही मैदानावरती. काय गोलंदाजी दाखवली, अटॅकिंग गोलंदाजी दाखवली, ती चौथ्या षटकामध्ये वळणावरती सामना होता आणि सामना आपल्या बाजूला बोलवलाय. मात्र सामना अजून संपला नाहीये, कारण आम्ही अजून जिंकलो नाहीये हे फलंदाज सांगत असताना सामना प्लीज स्पीड अप करा. सात चेंडू 19 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना कुठून सामना कसा आला बघा, समीकरण 13-20, 12-20, 11-20, 10-20, 9-20, 8-19, 7-19 आणि समीकरण उरल्या सात चेंडू 19 धावांचं समीकरण उरल्या. शेवटच्या टप्प्यामध्ये काय सामना टर्न झाला मैदानावरती, मजा आली सामन्यामध्ये. 28 धावा 4 बासी देवण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, माफ करा, यस 14 धावा आल्या होत्या. नंतरच्या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा आल्यात. मग नंतरच्या 18 चेंडूमध्ये फक्त 14 धावा आल्यात. 7 चेंडूमध्ये 14, 18 चेंडूमध्ये 14, 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. हो, ब्लॉकाचा चेंडू लगातार ब्लॉकाची गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळते, डॉट डिलिव्हरी झाली असती, मात्र एकच धाव. गोलंदाज अझर पटेल मॅम फ्रॉम तलोजा, हा गोलंदाज बोलू शकत नाहीये मात्र ऐकू शकतो निश्चित. मात्र बघायचंय येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरती 18 धावांची. भरपूर वर्ष या गोलंदाजाने तलोजा संघाची सेवा केली, मात्र आज तो संघ तुम्हाला पाहिजे कोपरा संघाच्या माध्यमातून अटॅकिंग गोंजी दाखवत असताना. 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. विकीचं टेन्शन वाढलं, आदर्श गरज न केलेलं अटॅक सुरुवातीपासून चांगली गोंजी राहिली मैदानावरती. येणारे चेंडू 5 आणि गरज होती 18 धावांची. शेवटच्या टप्प्यात सामना झुंज देतोय, मजा येते सामन्यामध्ये, रंग चढलाय सामन्याला. ब्लॉकाचा अजून एक चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं सॉफ्ट्यानं, एकदा केले दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये, अशी धाव तुम्हाला मिळणार नाहीये. आता समीकरण बदललंय, येणारे चेंडू 4 आणि गरती 17 धावांची. 17 खतरा अजूनही अटलाय मैदानावरती, तो खतरा अजून टळला नाहीये मैदानावरती. येणारे चेंडू 4 आणि गरती 17 धावांची. वॉट अ मॅच, काय सामना रंगलाय, संपूर्ण कोपरा गाव मैदानावरती आहे. मात्र त्यांच्यामध्ये आता शांतता, स्मशान शांतता तुम्हाला पाहायला मिळते, कारण कोपरा गावचा कोपरा संघाचा संघर्ष शेवटच्या टप्प्यात आलाय. 4 चेंडू 17 धावा. ऑन साइडला लॉंग स्ट्रेट केलाय मिडविकेटच्या लॉंगाच्या डोक्यावर, सीमा पलीकडे खनखनी षटकार. या षटकारनं सामन्यात कमबॅक केलंय आणि समीकरण वेगानं बदलणार. 3 चेंडू आणि गरज असणार त्या षटकारनं सामन्यामध्ये, पुन्हा टर्निंग पॉईंट झालाय. 3 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावांची. वॉट अ मॅच, काय सामना रंगलाय मैदानावरती. मी मगाशीच सांगितलं होतं की सामना शेवटच्या टप्प्यात रंगणार, कारण मागचे 4 सामने एकतर्फी राहिलेत आणि हा सामना प्रेक्षकांची मन जिंकतोय. षटकार आला एंड टाइमावरती आणि समीकरण वेगानं बदललंय. 3 चेंडू 11 धावा. येणारा चेंडू सामन्याचा प्रतिबिंब असणार आहे, चुकू नका येणारा चेंडू. 3 चेंडू 11 धावा. जर येणारा चेंडू डॉट आला तर प्रचंड प्रेशर फलंदाजावरती येईल, जर चौकार षटकार आला तर गोलंदाजावरती प्रेशर येणार आहे, जर सिंगल डबल आले तर सामना बॅलन्स राहणार आहे. 3 चेंडू 11 धावा. वाटा मॅच, काय सामना रंगला मैदानावरती. सुनील पाटीलांना देखील टेन्शन वाढलंय, ते देखील इकडनं तिकडनं फेऱ्या मारतात, कारण स्वतःचा सुपुत्र कप संगणकाची भूमिका निभावतात. येणारे चेंडू आता मात्र 3 आणि गरज 10 धावांची. बघायचं सामना शेवटच्या टप्प्यात आलाय, मात्र मागच्या एका चेंडूमध्ये तब्बल 7 धावा आल्यात. एक षटकार एक वाईट आलाय, अझरला प्रेशरच केले मैदानावरती. येणारे चेंडू 3 आणि गरज 10 धावांची. काय सामना रंगलाय, पूर्ण पैसा बसून सामना पर पाहतोय या मैदानावरती. एज लागली, चेंडू मागे निघून जातोय, शॉटचा एज चुकलाय, फलंदाज बाद, पुन्हा सामना टर्न होतोय. येणारे चेंडू आता मात्र 2 आणि गरज 10 धावांची. काय सामना रंगलाय मैदानावरती, प्रेक्षकांच्या डोक्याला शून्य केले या सामन्यानं. कधी सामना कोपऱ्या संघाच्या बाजूला, कधी सामना कुटुंबाने संघाला येतोय आणि सामना मात्र मैदानावरती काट टाकतोय, सामना वळतोय सामना मैदानावरती. येणारे चेंडू 2 आणि गरज 10 धावांची. मी मगाशीच म्हटलं होतं की शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार, तो चौकार नव्हे तो पंजा होता, त्या 5 धाबा मागात पडतील संघाला आणि त्या धाबा आता फेस करायचे तुम्हाला मैदानावरती. 2 चेंडू आणि 10 धाबा,
थक्क करणारा सामना, काळीज सुन्न करणारा सामना, अंगावरती शार निर्माण करणारा सामना आणि या थंडीच्या वातावरणामध्ये, कडाक्याच्या थंडीमध्ये आग लावणारा सामना आपण पाहतोय. पैसा वसूल सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. असं वाटतं की फायनलचा सामना सुरू झाला की काय मैदानावरती. इसे कहते फायनल से पहिले फायनल का मुकाबला. येणारे चेंडू आता मात्र दोन आणि गरती दहा धावांची. येणारा चेंडू सामन्याचं प्रतिबिंब. जर या चेंडूवरती चौकार षटकार आला तर सामना बॅलन्स असणार आहे. जर सिंगल डबल आले तर कुटुंब बंधन संघ सामना जिंकू शकतोय हे मात्र तील मात्र शंका नाहीये. ज्या अपेक्षेने सामना रंगला ती अपेक्षा मैदानातीच पाहायला मिळाली आणि येणाऱ्या चौथ्या षटकामध्ये फक्त एकच धाव आली आणि तिथं टर्निंग पॉईंट सामना झाला मैदानावरती. दोन चेंडू दहा धाबा सदस्य साहेब अपालकावरती. बघायचा सामना कोण जिंकणार. समाधान भोईर, समाधान भोईर या सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे समाधान भोईर तुमचं देखील. ऑन साईडला चेंडू यावली मात्र खेळून काढला. एकदा पूर्ण केली दुसऱ्या बॅचा माणस. बघायचा एकदा पूर्ण करत असताना चांगलं क्षेत्र थोडंसं प्रेशर केलंय आणि चेंडूची मात्र चाचपणी झाली. एक चेंडू आणि आता मात्र आठ धावा. त्यामुळे विकीचं अस्तित्व संपुष्टात येईल या स्पर्धेमध्ये हे मात्र सांगता येऊ शकतं. आता एक चेंडू आणि आठ धावा. आता मात्र कुत्र्याची देखील मजा घेतली जाते श्वानची. चला श्वानला जाऊ द्या मित्रांनो, जाऊ द्या त्याला बाहेर. एक चेंडू आणि आठ धावा. ऑल क्रेडिट गोज टू राहुल. राहुलला क्रेडिट देण्या सामन्याचं मेकर. चौथ्या षटकामध्ये त्यानं फक्त एकच धाव दिली. त्यामुळे सामना जर जिंकला संघानं तर राहुलला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यास काही हरकत नाहीये. मध्ये स्कोरर टॅली करतील ते आम्हाला सांगतील. मध्ये सामना संपला नाही. एक चेंडू आठ धावा. जर येणारे चेंडू वाईट न आला तर सामन्यात कमबॅक होऊ शकतं मैदानावरती. द मॅच सेव्ह ओनली गॉडली मिराकल. एखादा चमत्कार सामना वाचवू शकतोय. बघायचा एक चेंडू आणि गरती आठ धावांची. काय सामना रंगलाय. शेवटच्या चेंडूवरती गेलेला चौकार विकीला किती महागात पडला. 365 दिवस विकी तो चौकार कधी विसरला नाहीये आणि सामना जिंकला इथे मैदानावरती 7 धावानं. आणि मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्डची घोषणा आम्ही करू आणि राहुलला देऊ आम्ही मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. ज्याने चौथं षटक फेकलं फक्त एकच धाव दिली आणि तो ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. वाटतं मॅच अनबिलिबल क्रिकेट. दोन गडी त्याने बाद केले आणि काय सामना रंगलाय. पैसा वसूल सामना झाला. हार्ड लक विकी, मात्र गुड लक आदर्श घरात. अभिनंदन तुमचं. हॅलो. तसेच बोंडकोड्याचे आमचे सन्माननीय ओमकार नाईक साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर नक्कीच त्यांचा शुभ सन्मान इथे व्यासपीठावरती केला जाईल. नक्कीच मी जगदीश ठाकूर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते नक्कीच ओमकार नाईक यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तसे कमलाकर ठाकूर तर ओमकार नाईक साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई म्हटलं तर खूप मोठं नाव आहे मित्रांनो, नाईक फॅमिली.